भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील उद्योजमुख कलाकारांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नमोचषकचे भव्य आयोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार नमोचषक 2024 खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेला माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले. लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदर भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमोचषक स्पर्धा होत आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयात खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, कामोठे भारतीय जनता ओबीसी मोर्चा अध्यक्ष भाऊ भगत, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेटकर, चिटणीस किरण जाधव, युवा मोर्चा सरचिटणीस प्रवीण कोरडे, युवा नेते गणेश भगत, हरजिंदर कौर सिंग, युवा मोर्चा उपाध्यक्ष आदित्य भगत, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, रवींद्र म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. नमोचषक अंतर्गत आपण विविध अशा स्पर्धा आपण घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये खारघरला सायक्लोथॉन स्पर्धा घेतली, त्याच्यामध्ये 1500 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला. मॅरेथॉन घेतली, मॅरेथॉनमध्ये 19,500 स्पर्धकांनी हा सहभाग घेतलेला होता. त्याच्या सोबतीने कुस्ती स्पर्धा, कबड्डी स्पर्धा ही आज खो खो स्पर्धा घेतलेली आहे. संध्याकाळी रसिके स्पर्धा घेतलेली आहे, चित्रकला स्पर्धा, त्याच्याचबरोबर मग वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि ही त्याच्याच बरोबर टायक्वांडो स्पर्धा, जुडो स्पर्धा अशा विविध स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि खरोखर चांगल्या वातावरणामध्ये पार पडत आहेत. आतापर्यंत 1,25,000 पेक्षा जास्त सहभाग हा नोंदवला गेलेला आहे आणि खरोखर जबरदस्त असा सहभाग या परिसरात भेटतोय. तर ह्या स्पर्धा ज्यांनी आयोजित केलेल्या आहेत असे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष माननीय मयुरेश नेतकरजी आणि त्याचबरोबर कामोठा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस जाधव आणि भारतीय जनता पार्टी कामोठाचे अध्यक्ष माननीय रवी जोशी साहेब, त्याचबरोबर भाऊ भगतजी, रवी गोवारीजी, त्याच्याचबरोबर रवी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर या इथे गणेश भगत आणि त्याचबरोबर या इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर या इथं आहेत. सूर्यकांत ठाकूर सर आहेत, त्यांचे कबड्डी अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या इथं झालेले आहेत. जबरदस्त असा रिस्पॉन्स याला भेटलेला होता. खरोखर उत्कृष्ट पद्धतीचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे. याच्याबद्दल सर्व आयोजकांचं इथं मी अभिनंदन करतो आणि हे सामने सुद्धा त्याच पद्धतीचे व्हावेत, उत्कृष्ट दर्जाचे व्हावेत यासाठी आपल्याला मी शुभेच्छा सुद्धा देतो.